योगासनाच्या खेळाला राष्ट्रीय खेळाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या खेळाच्या यादीमध्ये त्याचा समावेश करावा आणि शिवछत्रपती पुरस्काराच्या यादीमध्ये देखील योगासन या खेळाचा समावेश करावा अशी मागणी महाराष्ट्र योगासन असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी यांनी माझ्याकडे केली होती. मी ती जुलै महिन्यामध्ये झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ती मागणी सभागृहामध्ये मांडली आणि उपसभापती निलमताई गोरे यांनी त्याबाबत शासनाला आदेश देखील दिले होते. आज अखेर जुलै महिन्यानंतर डिसेंबरमध्ये आज शिवछत्रपती पुरस्काराच्या यादीमध्ये योगासनाचा समावेश झालेला आहे आणि राष्ट्रीय खेळाच्या धर्तीवर आता राज्याच्या खेळांची जी यादी आहे त्याच्यामध्ये देखील योगासनाचा समावेश झालेला आहे. मला असं वाटतं की योगासनाच्या खेळाडूंना त्याचबरोबर मल्लखांब असतील आणि अन्य जे देशी खेळ आहेत त्यांचाही समावेश त्याच्यामध्ये झालेला आहे. तर या सगळ्या खेळाडूंना एक फार मोठा आधार या निमित्ताने मिळणार आहे, त्यांना एक मोठं प्रोत्साहन त्या निमित्ताने मिळणार आहे. याबाबत मी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि तमाम क्रीडा विभागाचे विशेष अभिनंदन करतो आणि राज्यातील योगासन खेळाडू असतील, मल्लखांब खेळाडू असतील आणि इतरही देशी खेळाडू असतील त्यांचा समावेश या शिवछत्रपती यादीमध्ये करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. त्या सगळ्यांना शुभेच्छा.